पुण्यामध्ये निर्भय बनोच्या कार्यक्रमाच्या आधी गोंधळ झालेला आहे. यावेळेला पत्रकार निखिल वागळे यांची गाडी ही फोडण्यात आलेली आहे. आपण पुण्यातून ही दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये निखिल वागळे यांची गाडी फोडण्यात आलेली आणि गाडीवरती शाई फेक सुद्धा करण्यात आलेली. आपण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर कडे जाऊया. ज्ञानेश्वर, सध्याची काय परिस्थिती आहे? आत्ता निखिल वागळे ज्यांची सभा ज्या साने स्मारकामध्ये सुरू आहे या ठिकाणी आपण बघतोय. राष्ट्र सेवा दलाचं हे कार्यालय आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 वाजल्यापासून अशा स्वरूपाचा बंदोबस्त या ठिकाणी होता आणि आता बाहेर जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. काय नेमका प्रकार घडलेला आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला सांगा काय नेमकी घटना घडली इथे. जेव्हा गाडी आली ज्याच्यामध्ये असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि वागळेजी होते, त्यावेळेमध्ये सगळ्यांनी अटॅक केला. आमचीही इथं महिला मुली उभ्या होत्या आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे गुंड, भाजपचे नेत्यांनी पाठवलेले गुंड यांनी आमच्या मुलींवर अटॅक केला. 20 वर्षाच्या मुली आहेत. पिशवीमध्ये दगड, अंडी, टोमॅटो भरून आणले, ते मारले. दगडांनी पोरींच्या डोक्यावर शाई फेकली, अंडी फेकली. दुर्योधन दुःशासन स्वरूपामध्ये आले. 20-20 वर्षाच्या मुलींना मारलं. यांनी निर्लज्ज माणसं आहेत आणि यांच्यावर सीपी साहेबांनी ताबडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण का प्रत्येक सीनचा व्हिडिओ आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे गुन्हेगार कोण होते? ज्यांनी गाडीवर दगड फेक केली ते कोण? भारतीय जनता पक्षाचे हिस्ट्री शीटर होते. तुम्ही जर नाव काढलं आणि ते फिल्म आम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे, ती फिल्म सुद्धा आम्ही तुमच्या समोर दाखवू. ते हिस्ट्री शीटर भारतीय जनता पक्ष. पोलिसांना आव्हान आहे, त्यांना उपस्थित करा ना उद्या. पोलिसांची सगळी सीसीटीव्ही आणि कॅमेरा चालूच होते ना तिथं. सगळी मिली पोलिसांचा अनुभव चांगला आहे की पोलिस बायस कसे वागतात. आज राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस बायस वागले. आजची जी घटना घडली त्याच्याबद्दल काय सांगा? गाडीवर दगडफेक झाल्याचे व्हिडिओ आहेत. गाडीवर दगड मारून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर तो गुन्हा दाखल केला नाही तर तुम्ही पण त्यात सहभागी आहात असं आम्हाला कळेल पोलिसांना. आपण बघतोय या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. अगदी 4-3 वाजताच्या दरम्यान पासून असाच बंदोबस्त या सगळ्या साने गुरुजी स्मारक परिसरामध्ये पाहायला मिळतोय. अगदी तंग वातावरण आहे. आपण जर बघितलं असेल तर गाडीचं मोठं नुकसान या सगळ्या हल्ल्यात झालं. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि इतकंच नाही तर शाई फेकली गेली आणि गाडीच्या पुढच्या मागच्या काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. ही सगळी अत्यंत गंभीर घटना आहे आणि या सगळ्या गंभीर घटनेमुळं आता या घटनास्थळाच्या म्हणजे सभा ज्या ठिकाणी सुरू आहे तिथलं वातावरण आपल्याला तंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या स्वरूपात जर आपण बघितलं असेल माझ्या डाव्या बाजूला तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलीस या सगळ्या घटनास्थळी 4 वाजल्यापासून उभे होते. मात्र ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी तिथे पोलीस नव्हते. असं ज्यांनी या सगळ्या गाडी हल्ल्याच्या वेळी जे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलेलं आहे. आपण या सगळ्या गाडीवर हल्ला झाल्याची जी दृश्य आहेत ती सातत्यानं दाखवतोय. कशा पद्धतीनं गाडीवर हल्ला केला गेला, गाडीवर दगडफेक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच गाडीवर शाई फेकली गेली त्याचेही दृश्य आपण पुढारी टीव्हीवर दाखवलेली आहेत. इतकंच नाही तर आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या स्वरूपातनं वातावरण जे आहे ते तंग झालेलं आहे. आपण जर पाहिलं असेल तर रस्त्याच्या या संपूर्ण भागात पोलिसांना अशा पद्धतीनं थांबवण्यात आलंय की कुठली अनुचित घटना जी आहे ती घडता कामा नये अशा पद्धतीचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण काही आणखी जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही तिथे होतात का? तुम्ही तिथे होतात? काय घडलं? तुम्ही प्रत्यक्षदर्शी? आम्हाला फोन आले की अक्षरशः ती लोक गाडी घेऊन आमच्या त्या स्विफ्टला फॉलो करत. कोण होतं स्विफ्ट? स्वीपमध्ये आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गाडी चालवत होते आणि अख्खे जे वक्ते होते, वागळे साहेब होते, सरोदे साहेब होते, ते त्या गाडीमध्ये होते. जसा प्रशांत दादांना फोन आला आम्ही 2-व्हीलर घेतली, रॉंग साईडने आम्ही गाड्या पळवल्यात. त्यांच्या मागे जशी आम्हाला गाडीवर दगडफेक झाली तेव्हा काय कोणत्या वस्तू होत्या? कोणत्या वस्तू होत्या ज्या गाडीवर मारल्या? गाडीवर अक्षरशः त्यांनी ह्या साईजचा दगड मारलेला आहे, ब्लॉक मारलेले आहेत सिमेंटचे. बरं बरं, काय अशा पद्धतीने सगळं होतं. मी निखिल भाऊंना गाडीतून जेव्हा उतरवत होते अंगावर शाई पडली. माझ्या अंगावरती शाई नाही पडली, मी निखिल दादांना जेव्हा आतमध्ये नेत होते हॉलमध्ये तेव्हा गाडीवरचं हे सगळं शाई म्हणजे गाडीवर शाई फेक झाली. गाडीवरती शाही फेक झाली तर झाली, परंतु गाडीवरती त्यांचे कार्यकर्ते चढून त्यांनी गाडी फोडलेली आहे. कुठलं लोकेशन होतं जिथे हा सगळा प्रत्येकाच्या सिग्नलला आम्ही रॉंग साईडने गाडी घातली कारण सिग्नलमुळे गर्दी होती. आम्ही पळत होतो, गाड्या क्लिअर करत होतो, एका पॉईंटला गाडी थांबली आणि जो मोठे मोठे दगड त्यांनी अख्खी गाडी फोडली. व्हिडिओ आपण पाहतो काय काय इतकं सगळं घडतं. काय प्रतीक हे देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यावर झालेलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार त्यांनी पोलिसांना सुपारी देऊन आज हा कार्यक्रम उधळून लावायचं षडयंत्र रचलं. देवेंद्र फडणवीस याच्या मागे आहेत. पोलिसांची सुरक्षा नव्हती का तुम्ही? पुणे पोलिसांना चार दिवसापासून आम्ही सांगतोय, इथं सगळे शंडासारखे हात बांधून पोलीस आम्हालाच भांडतायत, आम्हाला ढकलतायत, पण बीजेपीचा टिळेकर होता, घाटे होता, मोहोळ, ही सगळी माणसं पोटे होता, ह्या सगळ्या गुंडांना पोलिसांना हात लावायची हिंमत झाली नाही. पोलिसांच्या समोर हे सगळं घडलं असं? आमच्या समोर, पुणे पोलिसांच्या समोर डीसीपी होते, 100 पोलीस होते, शंडासारखे हात बांधून पोलीस थांबले. आमच्या आया बहिणीवर हात उचललाय, हा हात देवेंद्र फडणवीस, अजित पवार. अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया खरं आपल्याला बघायला मिळत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.